तालुक्यात शनिवारी झालेल्या वादळी वारा अवकाळी पावसासह झालेल्या जोरदार गारपिटीने उभ्या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान अचानक जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार एलदरी वसा भोगाव देवी इटोली बामणी या सर्कलमध्ये ग्रामीण भागात गारपिटीसह पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तालुक्यातील शेतकरी यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलाय शेतीतील गहू हरभरा ज्वारी सह संत्री आंबा मोसंबी द्राक्ष आणि फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे या नुकसानीचे स्थानिक प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नेमके पाहणी अहवाल कधी होणार आणि नुकसान भरपाई कधी भेटणार असा यक्ष प्रश्न शेतकरी बांधवांच्या पुढे निर्माण झाला आहे गुनिरत्न वाकोडे एमसीएन न्यूज जिंतूर